आजचा हा 14 वेबिनार जो आहे त्याचा विषय आहे हाऊ टू पब्लिश युअर बर्ड ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण ज्या काही पक्ष्याच्या नोंदी करता किंवा काही महत्वाच्या नोंदी असतात त्या कुठे प्रकाशित कराव्यात, कशा प्रकाशित कराव्या, या संदर्भात आपल्या सोबत आज जे वक्ते बोलणार आहेत ते डॉक्टर गिरीश जठार. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. गिरीश जठार हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या प्रसिद्ध संस्थेमध्ये सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते त्या संस्थेमध्ये सायंटिस्ट या पदावर त्यांनी काम केलं. त्यापूर्वी त्यांनी त्या संस्थेमधून एका प्रोजेक्टमध्ये काम केलं आणि आपली पीएचडी पूर्ण केली. त्यांनी आपलं शिक्षण जे आहे ते एमएससी पीएचडी केलेलं आहे आणि त्यांचा पीएचडीचा जो विषय होता तो होता रानपिंगळा, म्हणजेच रिडिस्कवर झालेला जो फॉरेस्ट टॉयलेट आहे त्या विषयावर त्यांनी पीएचडी केलेली आहे. त्यानंतर त्यांनी आणखी काही संस्थांसोबत काम केलेलं आहे, त्यामध्ये सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन असेल किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट ट्रस्ट असेल, ह्या संस्थांच्या सोबत काम करण्याचा सुद्धा त्यांचा अनुभव आहे. आणि भारतातील ज्या घुबड प्रजाती आहेत आऊल्स, त्या स्पेशीजचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. त्यांची अनेक प्रकाशनं म्हणजे सायंटिफिक रिसर्च पेपर पब्लिश आहेत, त्यासोबत त्यांचे काही पॉप्युलर आर्टिकल सुद्धा प्रकाशित आहेत. एक चांगले पक्षी अभ्यासक ऑर्निथॉलॉजिस्ट अशी ज्यांची ओळख आहे ते गिरीश जठार, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला जो आजचा विषय आहे तो मांडावा. नमस्कार श्रोतेव, आणि धन्यवाद डॉक्टर वडतकर इथे संधी दिल्याबद्दल. मी आणखी धन्यवाद मानतो महाराष्ट्र पक्षी मित्रचे डॉक्टर गजानन वाघ आहेत त्यांचे, पूजा पवार आहेत त्यांचे आणि मित्तल गाला. तर आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. आणि आपल्याला जर बँडविड्थ आपली वाचवायची असेल तर आपण व्हिडिओ आपला स्टॉप करणं गरजेचं आहे. सगळ्या जणांनी जर व्हिडिओ स्टॉप केला तर ऐकायलाही चांगलं येईल आणि चांगलं बघता येईल. तर मी माझा व्हिडिओ बंद करतोय कारण बँडविड्थ वाचवणं गरजेचं आहे. तर आपण आजच्या याला सुरुवात करूया. तर आपण हे करूया की आता आपल्याकडे बरेच आपण पक्षी निरीक्षक आहोत आणि आपण वेगवेगळे पक्षी पाहतो आणि जे नवीन नवीन पक्षी आपण पाहतो ते पक्षी पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा हा पक्षी या भागात कधी दिसलेला नाहीये आणि मग आपल्याला इच्छा असते की आपण याच्यावरती काहीतरी पब्लिश करावं. आणि पब्लिश करणं हे महत्वाचं आहे कारण याची सर्वात महत्वाची गरज अशी आहे की कुठल्याही प्रकारच्या पक्ष्याचं किंवा प्राण्याचं संवर्धन करणं याच्यासाठी त्या प्राण्याचं जे अस्तित्व आहे तर त्या अस्तित्वाबद्दल इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती माहिती कशी असणार तर ती माहिती जितकी शास्त्रीय असेल तितकं जास्त चांगलं. कारण शास्त्रीय माहितीमुळे आपल्याला काय होतं की याच्या अगोदर कोणी काही अभ्यास केलेला आहे किंवा या पक्ष्याबद्दल ही माहिती अस्तित्वात नव्हती, ती माहिती अस्तित्वात आपण आपल्या ऑब्झर्वेशन आपण केलेल्या ऑब्झर्वेशननुसार आपल्या निरीक्षणानुसार ती माहिती आपल्याला दाखवता येते. आणि हे केल्यानंतर उद्या कदाचित समजा जर या पक्षाला काहीतरी धोका असेल आणि त्याला वाचवायचं जर असेल तर त्यावेळी मात्र जेव्हा आपली जी शास्त्रीय निरीक्षण असतात किंवा आपले पब्लिश पेपर असतात यांचं खूप महत्वाचं आहे. एक साधं उदाहरण देतो की आपल्या सर्वांना माढूक पक्षी माहित आहे आणि सोलापूरमध्ये नांदजमध्ये हा पक्षी मिळतो हे आपल्याला माहित आहे. पण जर त्या ठिकाणी जाऊन कोणी शास्त्रज्ञांनी अभ्यास केला नसता किंवा कोणी पक्षी निरीक्षकांनी अभ्यास केलेला नसता तर हे आपल्याला माहिती नसती की हा पक्षी इथं आहे. आणि मग त्याच्या संवर्धनासाठी ज्या काही हालचाली करण्यात आल्या किंवा अजूनही आपण करतो आहोत त्या हालचाली करता येणं शक्य नाहीये कारण त्याविषयी माहिती नाही. आणि ही जी माहिती आहे ही सगळी माहिती जगापुढे एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये येणं हे खूप गरजेचं आहे. जर आपण ही माहिती जगाच्या पुढे मांडू शकलो आणि शास्त्रीयरित्या तर मात्र मग आपल्याला याचा फायदा आपल्यालाही नाही पण त्या पक्षाला किंवा त्या प्राण्याला त्याच्या संवर्धनासाठी होऊ शकतो. तर आपण बघूया की वेगवेगळ्या प्रकारची कोणकोणती हे असतात, कशा प्रकारे आपण आपलं जे निरीक्षण आहे ते पब्लिश करू शकतो. वेगवेगळे त्याला मार्ग आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने आपण ते करू शकतो. पब्लिकेशन म्हणजे काय की आपल्याला जी माहिती आहे ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पोहोचवता येते. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं काय की आपण ती कशा प्रकारे पोहोचवतो, कारण आपण ज्या प्रकारे ही पोहोचवतो पुढे त्या प्रकारे त्याचा वापर केला जातो किंवा त्याचं आउटरीच होते ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तर आपण बघूया की काय काय आहे. तर आपल्याकडे कुठल्या टाईपचे हे आहेत पब्लिकेशन किंवा प्रकाशन आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो. आपल्याकडे न्यूजपेपर आहे म्हणजे आपण न्यूजपेपरमध्ये बातमी देऊ शकतो. आपण इकडे उजवीकडे बघा तर कर्सर मी फिरवतो, इकडे न्यूजपेपरचं एक पेज आहे तर आपण न्यूजपेपरमध्ये बातमी देऊ शकतो. बरेचसे पक्षी निरीक्षक मी बघतो की खूप चांगल्या बातम्या असतात, खरं तर त्यांचा चांगला एक पेपर होऊ शकते, शॉर्टनोट होऊ शकते, पण ते लोक काय करतात की ही माहिती न्यूजपेपरमध्ये देतात.
ठीक आहे, पण न्यूजपेपर एक माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. दुसरं आहे मॅगझिन, आपल्याला सेंच्युरी एशिया मॅगझिन माहित असेल किंवा BNHS हॉर्नबिल मॅगझिन माहित असेल, तर ह्या मॅगझिनच्या तर्फे पण आपण हे करू शकतो. मॅगझिन मध्ये आपण जे आपल्याला माहित असलेलं हे आहे किंवा आपलं ऑब्झर्वेशन आहे, तर ते आपलं ऑब्झर्वेशन किंवा एक स्टोरी एका गोष्टीच्या स्वरूपात आपण मॅगझिन मध्ये छापू शकतो. त्यानंतर न्यूज लेटर आहे, इथे खाली बघा न्यूज लेटर फॉर बर्ड वॉचर्स, हे पूर्वी फार जोमानं चालणारं न्यूज लेटर होतं. अनफॉर्च्युनेटली आता त्याची पब्लिकेशन फार होत नाही, पण असे न्यूज लेटर पण खूप गरजेचे आहेत. BNHS ही न्यूज लेटर हे करतं, प्रकाशित करतं ब्युशरॉस नावाचं, तर तसेही आहे. त्याच्यानंतर आहे पुस्तक. तर पुस्तक काय, हे अभ्यासपूर्ण असतं, पुस्तक लिहायला बराच वेळ लागतो, खूप रिसर्च करावा लागतो, हे आहे. त्याच्यानंतर काय आहे, ब्लॉग्स. जर आपण बर्ड काउंट इंडिया, ज्यांनी आज हे होस्ट केलेलं आहे, तर त्यांचा ब्लॉग आहे बर्ड काउंट इंडिया, तिथे पण बऱ्याचशी चांगली माहिती असते, तिथेही तुम्ही तुमचे गोष्टी पब्लिश करू शकता. त्याच्यानंतर सोशल मीडिया आहे, जसं फेसबुक आहे किंवा ट्विटर आहे, याच्यावरही आपण माहिती टाकू शकतो. आणि त्यानंतर आहे सायंटिफिक जर्नल्स किंवा पिरियॉडिकल्स, हे खूप महत्वाचं आहे, कारण याला खूप संवर्धनाच्या दृष्टिकोनानं खूप मोठं वेटेज आहे. आणि इथे पेपर आपला पब्लिश करणं किंवा आपली माहिती जी आहे, आपली निरीक्षणं जी आहेत, ती इथे पब्लिश करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे की प्रोसिडिंग्स, कॉन्फरन्स. आपल्याकडे कॉन्फरन्स असतात, सिम्पोझियम्स असतात, जे खास करून कॉलेजेस आहेत किंवा संस्था आहेत वेगवेगळ्या, ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असे कॉन्फरन्स आणि सिम्पोझियम असतात, इथेही आपण आपल्या गोष्टी पब्लिश करू शकतो. ओके, तर हे वेगवेगळे टाईप आहेत पब्लिकेशनचे, याच्यापेक्षाही आणखी वेगळे टाईप्स आहेत, पण हे सगळ्यात महत्वाचे टाईप्स आहेत की अशा प्रकारे आपण आपली माहिती जी आहे, आपल्याला जी माहिती आहे ती पब्लिश करू शकतो किंवा इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. आता आपण थोडंसं बघूया की सायंटिफिक पब्लिकेशन म्हणजे काय. तर सायंटिफिक पब्लिकेशन म्हणजे काय, तर पियर रिव्ह्यूड जर्नल, म्हणजे जर्नल असतात वेगवेगळे. आता इथे जर तुम्ही बघाल तर इंडियन बर्ड नावाचं उजव्या साईडला तुम्हाला दिसेल, तर इंडियन बर्ड नावाचं जर्नल आहे. त्यानंतर जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे, हे जर्नल आहे. त्याच्यानंतर बर्डिंग एशिया नावाचं एक मॅगझिन आहे, पण सायंटिफिक मॅगझिन आहे ते, सायंटिफिक माहिती पब्लिश होते तिथे. आणि इथे जर वर आपण जर बघितलं, सॉरी, इथे जर आपण बघितलं तर ब्युशरॉस नावाचं एक न्यूज लेटर आहे जे BNHS हे करतं, ते पण सायंटिफिक न्यूज लेटर आहे. तर हे काय, याला वरती लिहिले बघा पियर रिव्ह्यू. पियर रिव्ह्यूचा अर्थ काय, तर यामध्ये एक कमिटी असते, त्या कमिटीमध्ये शास्त्रज्ञ असतात. आणि आपण जेव्हा एखादा पेपर किंवा आपला आर्टिकल तिथे सबमिट करतो, तेव्हा ते शास्त्रज्ञ जे तज्ज्ञ लोक आहेत, ते त्याचा रिव्ह्यू करतात किंवा त्याची चिकित्सा करतात. आणि ती चिकित्सा करून हे माहिती काढायचा प्रयत्न करतात की जी माहिती आलेली आहे, जे निरीक्षण आहे, ते शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे का नाही. तर ही जी प्रोसेस आहे, आणि याच्यामध्ये काय असतं की फक्त एकाच व्यक्तीकडे जात नाही, असं 5-6 वेगवेगळ्या व्यक्तींकडे जातात आणि त्यांची ओपिनियन घेतले जातात. आणि त्यांची ओपिनियन घेऊन हे जे काम आहे, हे जे निरीक्षण आहे, हे शास्त्रीय दृष्ट्या किती चांगलं आहे हे ठरवलं जातं. तर या प्रोसेस जी आहे, ही जी पूर्ण संकल्पना आहे, तर या संकल्पनेला पियर रिव्ह्यूड असं म्हटलं जातं. आणि याचं खूप महत्वाचं आहे, पियर रिव्ह्यूड जर जर्नल किंवा पियर रिव्ह्यूड मॅगझिन मध्ये आपण जर पब्लिश केलं, तर आपल्या निरीक्षणाला किंवा आपल्या पब्लिकेशनला एक वेगळ्या प्रकारचं वेटेज राहतं. आणखी काय आहे की ऑनलाईन फोरम्स आहेत, रिसर्च गेट, काही जे ऑलरेडी याच्यामध्ये शिकतायत कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकतायत, तर त्यांना माहित आहे की रिसर्च गेटवर बरेचसे पेपर आपण डाउनलोड करू शकतो, लोकांबरोबर कम्युनिकेट करू शकतो. तसं रिसर्च गेट आहे, तसंच academia.edu असे दोन वेगवेगळे फोरम आहेत, ऑनलाईन फोरम आणि आणखी फोरम आहेत. पण या फोरमवरती तुम्ही तुमचे जे पब्लिकेशन आहे ते अपलोड करू शकता. किंवा समजा तुम्ही अजून पब्लिश करणार नसाल किंवा तुम्हाला डेटा सेट असेल तुमचा, तर हा डेटा सेट पण तुम्ही तिथे घेऊ शकता. लोक तिथं रिव्ह्यू करतात, वेगवेगळे सायंटिस्ट रिव्ह्यू करतात, वेगळे लोक रिव्ह्यू करतात, आणि मग आपण तिथूनही आपलं जे पब्लिकेशन आहे हे चांगलं बनवून पुढे पब्लिश करू शकतो. तर हे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत की जिथे आपण आपलं सायंटिफिक पब्लिकेशन जे आहे ते आरामात पब्लिश करू शकतो. तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या सायंटिफिक पब्लिकेशनच्या बाबतीत. आता आपण बघूया आपण कसं पब्लिश करू शकतो. तर आपण तीन मुख्य गोष्टी आहेत की त्या तीन मुख्य गोष्टींच्या आधारे आपण आपली जी निरीक्षण आहेत ती निरीक्षण आपण पब्लिश करू शकतो. पहिली जी आहे ती सायंटिफिक पेपर आहे, दुसरा आहे सायंटिफिक शॉर्ट नोट आहे, आणि तिसरा आहे पॉप्युलर आर्टिकल. प्रत्येकाचा जो ऑडियन्स आहे किंवा प्रत्येकाचा जो श्रोता वर्ग आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. आता सायंटिफिक पेपर म्हटलं, सायंटिफिक पेपर मध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचं लिखाण करावं लागतं, विशिष्ट प्रोसेस फॉलो करावी लागते.
तर त्याच्यामध्ये काय आहे की मेथोडॉलॉजी हे खूप महत्वाचं असतं. आपला ऑब्झर्वेशनल डेटा जो आहे, आपण जो डेटा कलेक्ट केले करणार आहोत, तो डेटा महत्वाचा आहे. त्याचं विश्लेषण करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते क्रिटिकली करावं लागतं विश्लेषण. त्याच्यानंतर लॉजिक द्यावं लागतं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला जे आपलं निरीक्षण आहे त्याचा अनालिसिस जे केलेलं आहे त्याचं जे लॉजिक आहे ते चांगलं मांडावं लागतं आणि जनरल प्रेझेंटेशन पण करावं लागतं. आणि सायंटिफिक पेपर कसा असतो की आपण एक 3 वर्ष 4 वर्ष असा जेव्हा स्टडी करतो किंवा एक ऍटलीस्ट 2 वर्षाचा जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपण एक सायंटिफिक पेपर लिहू शकतो आणि हे खूप महत्वाचं आहे, याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. आता शॉर्ट नोट काय, तर शॉर्ट नोट म्हणजे मी समजा आता गेलेलो आहे जंगलामध्ये आणि काही पक्षी मला दिसला आणि त्या पक्ष्याचं काहीतरी वेगळं ऑब्झर्वेशन आहे की ज्याची नोंद याच्या अगोदर कोणी केलेली नाहीये, तर असं आहे. आणि हे कारण हे शॉर्ट टर्म आहे, हे मी काही वेळासाठी गेलेलो होतो जंगलामध्ये आणि मला हे पाहायला मिळालं, तर मी ही शॉर्ट नोट लिहू शकतो. पण याच्यामध्ये पण काय करावं लागतं की जे शास्त्रीय हे आहे, लिटरेचर आहे, सायंटिफिक लिटरेचर जे आहे, तर त्याचं आपल्याला आधार घ्यावा लागतो, लॉजिक द्यावं लागतं, रिझनिंग करावं लागतं. हे शॉर्ट टर्म जरी ऑब्झर्वेशन असलं तरी लिहायला आपल्याला वेळ करावा लागतो, सो विचार करावा लागतो. आता तिसरं आणि बऱ्यापैकी सोपं आपण म्हणू की आपण समजा जंगलात गेलो आणि आपल्याला ऑब्झर्वेशन करायला लागला, ते वेगळं नसेल ऑब्झर्वेशन, पण एक वेगळा अनुभव असेल. तर हा वेगळा अनुभव जो आहे तो हा वेगळा अनुभव हा आपण पॉप्युलर आर्टिकल मधनं मांडू शकतो. हे जनरली जे सामान्य लोक आहेत त्यांना वाचायला मिळतं, की यातनं आनंद मिळतो लोकांना वाचून आणि माहिती मिळतो. तर असं काय आहे की आपण वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये छापू शकतो. आता मराठीमध्ये पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मॅगझिन आहे, त्यामध्ये छापू शकतो. साप्ताहिक सकाळ आहे किंवा दिवाळी अंक आहे, याच्यामध्ये तुमचं जे कॅज्युअल ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही समजा जंगलात गेलेला आहे, तर जंगलात जाताना तुम्हाला जो अनुभव आला पक्ष्यांविषयी असेल, प्राण्यांविषयी असेल आणि कुठल्या गोष्टीविषयी असेल, झाडांविषयी असेल, तर हा तुम्ही लिहू शकता, शब्दबद्ध करू शकता. आणि मग तो जो तुमचा अनुभव आहे शब्दबद्ध केलेला, तो तुम्ही त्या मॅगझिनला अप्रोच होऊन तिथे छापू शकता. तर असं आहे. आणि बरेच लोक हे करतात, पॉप्युलर आर्टिकल ही खूप महत्वाचे आहेत आणि आपली खूप माहिती जमा होते. पुढे बघूया आपण की काय आपण करू शकतो. की जेव्हा आपल्याला सायंटिफिक एखादा पेपर लिहायचा असतो किंवा आपण खास करून याच्याबद्दल बोलूया, पेपरबद्दलच बोलूया, तर कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यामध्ये. तर याच्यामध्ये गोष्टी महत्वाच्या कोणत्या आहेत, की स्ट्रक्चर, जे तुम्ही आता लेख लिहिणार आहात, शास्त्रीय लेख लिहिणार आहात, तर त्याचं स्ट्रक्चर, त्याचा ढाचा कसा असावा ते. त्याच्यानंतर दुसरं काय, इथिकल इश्यूज. इथिकल इश्यूज म्हणजे काय, की तुम्ही केलेलं जे काम आहे ते योग्यरित्या तुम्ही केलेलं आहे का, कुठल्याही पक्षाला किंवा प्राण्याला इजा न करता केलेलं आहे का, तुम्ही काय काय काळजी घेतलेली आहे या प्राण्यांचा अभ्यास करताना, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं इलिगल काम केलेलं नाही, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन नसताना आपण काम केलेलं आहे का. हे सगळे जे इथिकल इश्यूज आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आणि आजकाल इथिकल इश्यू तुम्ही जोपर्यंत डिक्लेरेशन देत नाही तोपर्यंत तुमचा पेपर पब्लिश होत नाही. आता काही दिवसांनी मे पुढच्या महिन्यामध्ये काही माझे शास्त्रज्ञ मित्र आहेत, तर त्यांच्याबरोबर मिळून आपलं इंडियन बर्ड नावाचं जे जर्नल आहे त्याच्यामध्ये आम्ही एक पेपर लिहिलेलं आहे. तर त्या पेपरमध्ये काय आहे की जे विणीचा हंगाम आहे किंवा पक्षांचं जे प्रजनन आहे, तर पक्ष्यांच्या प्रजननाचा अभ्यास करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, अशा प्रकारचा एक पेपर लिहिलेला आहे. तर हे काय इथिकल इश्यूज जे आहेत ते तिथे आम्ही मांडलेले आहेत, की कसा करायला पाहिजे आणि कसा करायला नाही पाहिजे. तर या गोष्टी इथिकल इश्यू मध्ये येतात. काही ठिकाणी जे लॅब वर्क असेल, तर लॅब वर्क मध्ये तुम्ही जे प्राणी हाताळलेले आहेत, समजा उंदीर असतील किंवा गिनीपिग असतील, तर यांच्यावरती कसं त्यांना हाताळलं, त्यांना कसे कमीत कमी इजा करता तुम्ही काम केलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं डिक्लेरेशन देणं गरजेचं असते. तर ते इथिकल इश्यू मध्ये येतात. त्याच्यानंतर स्टाईल आणि लँग्वेज. तर प्रत्येक जे जर्नल आहे किंवा प्रत्येक जे शोध निबंध पत्रिका जी आहे, तर ती प्रत्येकाची एक स्टाईल आणि एक लँग्वेज असते आणि ती कळणं आपल्याला महत्वाचं असतं. त्याच्यानंतर काय आहे की आर्टिकल सबमिशनची प्रोसेस काय आहे ती आहे. त्यानंतर पब्लिकेशनची प्रोसेस काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आपण एक वन बाय वन आपण पुढे जाऊया. तर स्ट्रक्चर ऑफ पेपर, तर हे जर आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ पेपर मध्ये काय असतं, की या मुख्य गोष्टी आहेत. आता बघा, डावीकडे सेक्शन आणि पर्पज असं म्हटलेलं आहे, की मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बोलणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, की टायटल. तर आपला जो शोध निबंध आहे तर त्याचं टायटल काय आहे. दुसरं काय आहे, ऑथर्स, म्हणजे याच्यामध्ये कोणी कोणी याच्यामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे लेखक कोण आहेत या पर्टिक्युलर पेपरचे. तिसरा आहे ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे,
आपण पुढे आणखी बघूया. त्याच्यानंतर असतात कीवर्ड. कीवर्ड खूप महत्वाचे असतात की कारण त्याच्यामुळे सर्च करता येतं कुठलाही विषय. इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय ते बघायचं. त्यानंतर मेथड्स आहेत, कुठल्या प्रकारच्या मेथड वापरल्या आपण. रिझल्ट, म्हणजे त्या तुम्ही मेथड वापरून तुमचा रिझल्ट काय आलेला आहे आणि त्याच्यावर डिस्कशन करायचं. त्याच्यानंतर असतं अॅक्नॉलेजमेंट, म्हणजे तुम्हाला कोणी कोणी मदत केली तर त्यांचं अॅक्नॉलेजमेंट करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर असतं रेफरन्सेस, तुम्ही जो प्रयोग आहे तो करताना कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्स केलेले किंवा स्टडी रेफर केलेले. आणि शेवटी आहे अपेंडिसिस. आता याचे अपेंडिक्स काय असतात, तर तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती किती वैध आहे हे पाहायसाठी आता बरेचसे जर्नल अपेंडिक्स मागतात. म्हणजे तुमचा डेटाची समरी किंवा डेटा मागितला जातो आणि हा सप्लिमेंटल डेटा जो आहे हा त्या तुमच्या पेपर बरोबर दाखवला जातो. ठीक आहे, आपण बघूया आता टायटलमध्ये काय असतं. टायटलचा जर आपण विचार केला तर उजव्या साईडला तुम्ही पहा की बऱ्याचशा पेपर्स आहे, माझे काही पेपर आहेत त्यांचे टायटल दिलेले आहेत मी. तर इथे काय लिहिलेलं आहे पहिला की जे टायटल आहे ते तुमचा जो लेख आहे किंवा तुमचा पेपर जो आहे तर तो त्याच्यामध्ये काय आहे हे सहजासहजी कळायला पाहिजे टायटल म्हणून. ठीक आहे, आता उजवीकडे बघा. द ऑकरन्स ऑफ व्हाईट चिक बार्बेट इन तोरणमल रिझर्व फॉरेस्ट सातपुडा माउंटन महाराष्ट्र असेल. याच्यामध्ये काय कळालं की व्हाईट चिक बार्बेट तोरणमाच्या रिझर्व फॉरेस्टमध्ये आणि सातपुडा माउंटनमध्ये दिसतो याच्याबद्दल ही माहिती. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आपल्याला काय बघायचं इथं की अॅबरिगेशन कुठली वापरायची नाही. आता व्हाईट चिक बार्बेटचं डब्ल्यू सी बी असं जर मी लिहिलं तर हे कोणाला कधी काही कळणार नाही काय लिहिलेलं. किंवा आता शॉर्ट ईयर डाऊल आहे त्याचं नाव मी एसईओ असं जर लिहिलं तर त्यांना कोणाला कळणार नाही. त्यामुळे अॅबरिगेशन शॉर्टकट जो आहे शॉर्टफॉर्म जो आहे हा अजिबात वापरायचा नाही कारण त्याच्यामुळे टायटल क्लिअर होत नाही. काही वेळा काय होतं की जो एडिटर असतो किंवा आपण जेव्हा सबमिट करतो किंवा अशी जर आपण शॉर्टकट मध्ये नावं लिहिली असेल तर तिथल्या तिथे तुमचा पेपर रिजेक्ट होण्याची शक्यता असते. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, खूप लक्षात घ्या. त्यानंतर काय आहे की सर्च इंजिन जे असतात म्हणजे गुगल आहे किंवा डगडगो आहे किंवा बिंग असेल तर अशा प्रकारची जी सर्च इंजिन आहेत तर या सर्च इंजिनला जर तुमचा पेपर शोधायचा असेल तर त्याचं जे टायटल आहे हे खूप महत्वाचं असतं. जर तुम्ही टायटल करेक्ट लिहिला तर ते सोपं असतं सापडायला. कारण हे काय करतात ते सर्च इंजिन हे टायटल मधले जे कीवर्ड्स आहेत ते पिकअप करतात. त्यामुळे टायटल हे तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. आता खाली बघा आणखी दोन मी टायटल दिलेले आहेत माझ्या पेपरची. विंटर डायट ऑफ शॉर्ट ईयर्ड आउल इन अकोला महाराष्ट्र हा एक पेपर आहे. त्याच्यानंतर द बर्ड्स ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र इंडिया. तर हे टायटल सुटसुटीत पाहिजे. तर टायटल तुमचं सुटसुटीत असेल तर ते सोपं असतं. इव्हन पेपरचं ऍक्सेप्टन्स किंवा रिजेक्शन हे बरेच वेळा टायटलवरती ठरतं. पुढचं आपण बघूया स्लाइड. ऑथर लिस्टिंग हे खूप महत्वाचं आहे कारण ऑथर लिस्टिंग याला खूप महत्व आहे कारण कुणी काय काम केले हे याच्यातनं कळतं. आता सर्वात मोठा महत्वाचा नियम काय आहे याच्यामध्ये की ज्या लोकांची नावं याच्यामध्ये येणार आहेत त्यांचं याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन असणं गरजेचं आहे. बरेच वेळा काय होतं, बरेच ठिकाणी मी पाहिलेलं पण आहे आणि हे माल प्रॅक्टिस पण आहे की स्टुडंट असतात आणि गाईड असतात. समजा आता मी गाईड आहे आणि माझ्याकडे 10 स्टुडंट आहेत आणि काम करतायत ते आणि ते एका विषयावर काम करतायत आणि त्यांनी फार छान डेटा कलेक्ट केला आणि मी त्याच्यामध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन केलं नाही, शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे माझं आणि त्यांनी जर माझं नाव घातलं आणि तो पेपर पब्लिश झाला तर ते अनइथिकल होईल. त्यामुळं ज्यांचं इंटेलेक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्यांनी खरोखर काहीतरी बौद्धिक त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे किंवा त्यांचा बौद्धिक सहभाग आहे तरच त्याचं ऑथरमध्ये नाव असणं गरजेचं आहे. त्याचं जे लेखक आहेत त्यांच्यामध्ये त्याचं नाव असणं गरजेचं आहे. ठीक आहे, दुसरं कोण असायला पाहिजे की समजा आता मी गाईड आहे आणि मला माहिती आहे ही लोक काय करतात, मी त्यांना मेथोडॉलॉजी डिफाईन करून दिली आणि रिझल्ट अनालिसिसमध्ये पण मदत केलेली आहे आणि तो जो डेटा आलेला आहे तो जर मी पब्लिकली डिफेंड करू शकत असो, म्हणजे जे रिव्ह्युअर आहेत ते मला जे प्रश्न विचारतील त्यांच्या प्रश्नांचे उत्तर जर मी देऊ शकत असो, माझा भरपूर त्याच्यामध्ये सहभाग असेल आणि मी जर त्याचं फायनल व्हर्जन जे आहे पेपरचं ते अप्रूव्ह केलं असेल तर मग मी याच्यामध्ये ऑथर व्हायला म्हणजे मी ऑथर होऊ शकतो याच्यामध्ये. आता तिसरं काय की ऑर्डर कशी असायला पाहिजे ऑथरची, म्हणजे ऑथर पहिला कोण असायला पाहिजे शेवटचा कोण असायला पाहिजे याच्याविषयी काही नियम आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की जे करस्पॉन्डिंग ऑथर असतो म्हणजे जो जर्नलला अप्रोच होतो त्याचं जनरली नाव पहिल्यांदा असतं. खाली एक उदाहरण आहे, एक पेपर आम्ही पब्लिश केलेला होता तर त्याच्यामध्ये माझं नाव पहिल्यांदा आहे कारण याच्यामध्ये काय केलं की करस्पॉन्डिंग ऑथर मी आहे. बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या होत्या त्या मी डेव्हलप केलेल्या मॉडेल मी रन केलं होतं, रिझल्ट अनालिसिस मी लिहिलं होतं आणि बाकीच्या लोकांनीही मदत केलेली होती.
त्यामुळे ज्या ज्या लोकांची मदत ज्या ज्या प्रकारे त्यांनी केलेली आहे त्या त्या प्रकारे त्यांची नावं याच्यामध्ये येणं गरजेचं असतं आणि हे खूप महत्वाचं आहे. बरेच वेळा काय होतं की काम कोणीतरी एकानं केलेलं असतं आणि नाव कोणासतरी दुसऱ्याच्याच पेपरमध्ये येतं, फर्स्ट ऑथर म्हणून नाव येतं, तर ते माल प्रॅक्टिस आहे, असं करणं योग्य नाही. तर ज्यानं जसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे तसं त्या व्यक्तीचं नाव येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता पुढचा मुद्दा बघू आपण, ऑथर बद्दल बोलू. आता ऍबस्ट्रॅक्ट बद्दल बोलूया आपण. अनफॉर्च्युनेटली ते आपल्या स्क्रीनवरती ह्या हा चौकोन येतोय त्याच्यामुळे टायटल तुम्हाला स्लाइडचं दिसत नाहीये, पण या टायटल स्लाइडचं काय आहे की ऍबस्ट्रॅक्ट आहे, म्हणजे आपण जो केलेला पूर्ण प्रयोग आहे किंवा आपला जो लेख आहे त्याची एक समरी, म्हणजे संक्षेपित स्वरूपात काय आहे ते सांगायचं. आणि याला काय असते, 150 वर्ष शब्दांची मर्यादा असते. या 150 शब्दांमध्ये तुम्हाला तुम्ही काय केलेलं आहे, कशी मेथड आहे तुमची, रिझल्ट काय आहे आणि कन्क्लुजन काय हे लिहायचं असतं. आणि गंमत म्हणजे हे ऍबस्ट्रॅक्ट जो असतो तो ऍबस्ट्रॅक्ट कधी लिहायचा याच्याविषयी पण काही मतभेद. काही लोक पहिल्यांदा ऍबस्ट्रॅक्ट लिहितात, काही लोक पूर्ण पेपर लिहिल्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट लिहितात. तर प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते, पण ऍबस्ट्रॅक्ट जनरली संपूर्ण आपण जेव्हा काम पूर्ण करतो, लेख लिहून तयार होतो, त्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट लिहिणं गरजेचं असतं. आणि ऍबस्ट्रॅक्ट का महत्वाचा असतो की ऍबस्ट्रॅक्ट वाचूनच आपण ठरवू शकतो की हा पेपर आपण वाचायचा आहे का नाही, कारण ऍबस्ट्रॅक्ट मध्ये तुमच्या पेपरची जिस्ट आलेली असते. दुसरी गोष्ट काय की तुमचा जो ऍबस्ट्रॅक्ट आहे आणि तुमचं जे टायटल आहे हे इंडिपेंडेंटली स्टँड होणं गरजेचं असतं. म्हणजे काय की तुमचा ऍबस्ट्रॅक्ट हा तुमच्या टायटलला कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि तुमचं टायटल वाचून सुद्धा ऍबस्ट्रॅक्ट मध्ये काय आहे हे तुमचं कळणं गरजेचं आहे. किंवा दोन्हीपैकी एक गोष्ट जरी वाचली तरी पेपरमध्ये काय आहे हे कळणं गरजेचं आहे. तर हे खूप महत्वाचं आहे आणि ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण बोललेलोच आहे पुढच्या मुद्द्याविषयी की कोण कधी ऍबस्ट्रॅक्ट लिहितं. बरेच जण पहिला लिहितात, काही लोक नंतर लिहितात, तर ते आपली स्वतःची चॉईस आहे कसं लिहायचं ते. आता इंट्रोडक्शन, आता इंट्रोडक्शन बद्दल आपण हे करूया, बघूया इंट्रोडक्शन काय असायला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे ऍबस्ट्रॅक्ट नंतरचा पहिला मुद्दा, इंट्रोडक्शन काय असायला पाहिजे. याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कोणता विषय हाती घेतलेला. समजा आता मी पक्ष्याचा अभ्यास करतोय, तर पक्ष्याचा मला ब्रीडिंग बायोलॉजीचा अभ्यास, तर मला हे सांगणं गरजेचं आहे इंट्रोडक्शन मध्ये की मी काय करतोय, मी कुठला प्रॉब्लेम आहे. आता ब्रीडिंग बायोलॉजीमध्ये समजा एक पक्षी आहे नाईट जार, त्याच्या ब्रीडिंग बायोलॉजी कमी अभ्यास आहे आणि मला त्या ब्रीडिंग बायोलॉजीमधला एक पर्टिक्युलर ऍस्पेक्टच इन्व्हेस्टिगेट करायचं आहे की नाईट जार अंड्यांवरती किती वेळ बसतो दिवसातली, हा मला सांगायचं. तर ते येणं याच्यामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर हे सांगणं गरजेचं आहे की का करायचं आहे, कारण याच्याविषयी काही माहिती अवेलेबल नाही आहे की नाईट जर किती तास बसतो अंड्यांवरती याच्याविषयी माहिती नाही, म्हणून ते मला सांगणं गरजेचं आहे. आणि का मला हा अभ्यास करायचा आहे. तर समजा आता विदर्भात जंगलामध्ये जंगल नाईट जर अंडी घालतो आणि तिथल्या तापमानाचा त्याच्यावर काय परिणाम होतो हे मला बघणं गरजेचं आहे, कारण उद्या समजा काही क्लायमेट चेंज वगैरे झाला तर त्याच्या ब्रीडिंगवरती काय त्याचा परिणाम होणार आहे का या वाढत्या तापमानाचा, हे जर मला पाहायचं असेल तर ते सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा एक मुद्दा झाला समराईज. मी त्याच्यानंतर काय करायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे याच्या संदर्भात जे रिसर्च झालेले आहेत, ब्रीडिंग बायोलॉजी असेल किंवा नाईट जार विषयी जे असेल, नाईट जारच्या ब्रीडिंग बायोलॉजीविषयी दुसरं कोणी अभ्यास केलेला असेल, तर हे इथे समराईज करणं गरजेचं आहे, ते आणणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्हाला काय करायचं की ते स्टेट जे लिहिले ते म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू आपण म्हटलं जातं शास्त्रीय आपल्या भाषेमध्ये, तर लिटरेचर रिव्ह्यूचा काही पार्ट ह्या पेपरमध्ये येणं गरजेचं आहे. तुमच्या थिसिस मध्ये तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू जे लिहिता तो वेगळा असतो आणि इथे काय करायचं, ब्रीफली पेपरमध्ये आपल्याला ब्रीफली लिटरेचर सर्व्हे करायचा असतो, तर ते लिटरेचर सर्व्हे. त्यानंतर काय की क्वेश्चन्स काय माझ्या पेपरमध्ये, क्वेश्चन काय मी काय आयडेंटिफाय केलं. माझा क्वेश्चन मगाशी मी बोललो होतो की नाईट जारचे किती तास अंड्यांवर बसतो, हा माझा क्वेश्चन आहे, हे मला फाइंड आउट करायचं आहे, त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. दुसरं काय, आपल्याला काही एक्सप्लेनेशन देणे गरजेचे आहे की दुसऱ्या लोकांनी काय याच्याविषयी काम केलेलं आहे, वेगळं काय आहे आणि माझा जो अभ्यास आहे तो बाकीच्यांपेक्षा वेगळा कसा आणि चॅलेंजिंग काय, हे सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं ब्रीफली आपल्याला काय सांगावं लागतं की मी काय एक्सपेरिमेंट केला, बाबा मी दुर्बिणीतनं पाहिलं, मी एवढ्या एवढ्या अंतरावर बसलो, मी मचान करून बसलो होतो, मी हाईट बनवून बसलो होतो, हे आहे. त्यानंतर माझे रिसर्च क्वेश्चन्स काय आहेत, मी काय जनरल एक्सपेरिमेंट डिझाईन काय होतो, मी दिवसातले 12 तास तिथे बसत होतो, या सगळ्या गोष्टी
सांगणं गरजेचं आहे या इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये. हे तुम्ही सांगितलं इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये की तुमचं इंट्रोडक्शन पूर्ण झालं. मेथड हे खूप महत्वाचं आहे. बरेच लोक यामध्ये फसतात कारण मेथडॉलॉजी आपण जर चांगली केली नाही, जर व्यवस्थित लिहिली नाही, तर तुमचा पेपर जो आहे तो रिजेक्ट होण्याचे चान्सेस गरज जास्त असतात. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की जे वाचक आहे त्याच्या दृष्टिकोनातनं आपण जो केलेला प्रयोग आहे तो कसा बरोबर आहे किंवा कसा करावा याची इन्फॉर्मेशन इथे गरजेचं आहे. म्हणजे समजा आता मी नाईट जारचा अभ्यास करतोय, तर नाईट जारचा अभ्यास करताना मी एक्स वाय झेड या स्टेप्स वापरल्या आणि दुसऱ्यानंच करायचा जर ठरवला तोच स्टडी, तर त्याने जर एक्स वाय झेड ह्या फॉलो केल्या तर मला जे रिझल्ट मिळाले तसे सिमिलर रिझल्ट त्याला मिळू शकतात. म्हणून काय रिप्लिकेट युअर रिसर्च असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की माझा जो मी केलेला अभ्यास आहे तो कोण दुसरं रिप्लिकेट करेल अशा प्रकारे मेथडॉलॉजी लिहावी लागते. दुसरं काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये की तुम्ही जो पर्टिक्युलर क्वेश्चन आन्सर करायचा प्रयत्न करता तर तो क्वेश्चन कसा हे करायला पाहिजे, ऍड्रेस करायला त्याची क्रोनॉलॉजी आहे का, पाहिजे ए बी सी डी ई एफ जी अशा स्टेप्स आहेत का, तर त्या कशा फॉलो करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, हे बरंच जे लॅब वर्क असतात त्याच्यामध्ये हे खूप असतं. आपल्या जी नॅचरल हिस्ट्री स्टडीज असतात याच्यामध्ये असं करणं जरा कठीण असतं, पण काही क्रोनॉलॉजी फॉलो करणं हे गरजेचं असतं. तिसरी गोष्ट काय की मेथडॉलॉजी डिटेलमध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याविषयी आधी लोकांनी अशा प्रकारची मेथडॉलॉजी वापरलेली आहे का तर तेही लिहिणं गरजेचं आहे. आपल्याकडे बरंच जे लोक कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात त्यांना माहित आहे की इकोलॉजिकल सेन्सस टेक्निक नावाचं विल्यम सदरलँडचं पुस्तक हे आपण सगळीकडे वापरतो. कारण काय आहे की या पुस्तकामध्ये डिटेल लिहिलेले आहेत की कशा मेथड्स वापरल्या पाहिजेत पर्टिक्युलर अभ्यास करायसाठी. तर सदरलँडचा जो रेफरन्स आहे तो सगळेजण का घेतात, कारण त्याने स्टँडर्ड केलेली आहे मेथडॉलॉजी आणि ती जर मेथडॉलॉजी फॉलो केली तर आपल्याला विशिष्ट प्रकारचे रिझल्ट मिळू शकतात. तर त्यामुळे जे असे स्टँडर्ड मेथड्स आहेत त्या आपल्याला दाखवणं गरजेचं आहे आपल्या मेथडॉलॉजी. त्याच्यानंतर काय आहे की आपले जे ऑब्झर्वेशन्स आहेत तर ते आपण किती वेळा घेतले. आता परत नाईट जारचं एक्झाम्पल घेतो की दिवसात 12 तास बसत होतो, 12 तासमध्ये दर मी 5 मिनिटाला ऑब्झर्वेशन घेतो, तर हे मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि कुठला कुठला डेटा मी जमा केला की तो काय हालचाल करतोय, किंवा टेम्परेचर बाहेरचं किती होतो, वारा किती वेगानं वाहत होता, या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस हे करतो रेकॉर्ड करतो, त्याही मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर काय सगळ्यात शेवटी काय आहे की जर समजा काही मेजरमेंट्स असते, माझ्या टेम्परेचरचं मेजरमेंट आहे, ते मेजरमेंट हे करणं गरजेचं आहे. जर माझ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तोही मेन्शन करणं गरजेचं आहे. खालचं जे महत्वाची गोष्ट आहे ती खास करून जे लॅबमध्ये एक्सपेरिमेंट केले जातात त्याच्याविषयी आहे. आणि आपल्याला हे पण सांगणं गरजेचं आहे की आपल्याला लिमिटेशन्स काय होते, कारण आपण लिमिटेशन्स मांडले नाहीत तर मग दुसऱ्याला ते कळू शकत नाही बाबा लिमिटेशन्स काय होते. आता विदर्भात मी स्टडी करतोय जंगलात बसून, तर 45 डिग्री 46 डिग्री 48 डिग्री जर टेम्परेचर झालं तर मी चांगल्या प्रकारे डेटा कलेक्ट करू शकत नाही, त्यावेळी मी उठून जात असेल कदाचित, तर ते लिहिणं गरजेचं आहे की टेम्परेचर खूप जास्त वाढल्यावर मी ऑब्झर्वेशन घेतो. तर अशा गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे मेथडॉलॉजीमध्ये. जोपर्यंत आपण मेथड क्लिअरली लिहित नाही तोपर्यंत पेपर ऍक्सेप्ट होण्याचे चान्सेस फार कमी असतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे आपला रिझल्टचा. तर रिझल्ट काय आहे, तर रिझल्टमध्ये आपण ऑब्जेक्टिव्हली म्हणजे त्रयस्थपणे आपले जे फाइंडिंग्स आहेत, आपले जे रिझल्ट आलेला आहे हा त्रयस्थपणे मांडण्याची गरज आहे. हा पर्सनल अनुभव न करता हा त्रयस्थपणे मांडण्याची गरज आहे, कारण जर आपण पर्सनल अनुभव लिहिला तर त्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून काहीही महत्व नसतं. त्यामुळे ह्या त्रयस्थपणे केलेला असला पाहिजे आणि त्रयस्थपणे आपण काय आपल्याला सापडलेलं आहे हे मांडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे की आपले जे रिझल्ट आहेत आपण जे फाइंड आउट केलेलं आहे तर ते एक्झिस्टिंग जे नॉलेज आहे म्हणजे आतापर्यंत जे पब्लिश झालेले लिटरेचर आहे त्याच्यामध्ये नवीन काय ऍड करतं, कारण जोपर्यंत आपण नवीन जर काय त्यात मध्ये ऍड करत नसेल तर त्याला काय अर्थच राहणार नाही. समजा आता मी नाईट जारचा परत एक्झाम्पल घेतो, नाईट जारचा सलीम अलीने अभ्यास केलेला आहे, कोणी एक्स वाय झेड लोकांनी अभ्यास केलेला आहे, तर त्यांच्यापेक्षा मी काय वेगळं शोधलेलं आहे हे सांगणं गरजेचं आहे. जर आपण काही नवीन शोधलं नसेल तर त्याचा काही उपयोग नाही, कारण ते सायन्समध्ये किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला आपण हे नाही नवीन काही माहिती देत नाही आहे शास्त्रीय दृष्टिकोनाला किंवा सायंटिफिक नॉलेजला नवीन माहिती देत नाही, तर ती नवीन माहिती देणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचं काय
की लॉजिकल सिक्वेन्स असला पाहिजे. आपण जे टेबल देणार किंवा ग्राफ तयार करणार किंवा काही एक्स वाय झेड फिगर टाकणार, तर याला काहीतरी लॉजिकल सिक्वेन्स असणं गरजेचं आहे. नाही तर मी लिहितोय एक आणि माझा ग्राफ एक सांगतोय असं जर गोष्टी असतील तर तुमचा पेपर पब्लिश होऊ शकत नाही, त्याला लिमिटेशन्स आहेत. त्यानंतर दुसरं काय आहे की तुम्ही जी संकल्पना मांडलेली आहे किंवा मी म्हटलं असेल की बाबा 48 डिग्री टेम्परेचर झाल्यावरती नाईट जार अंड्यांवरती बसत नाही, हा माझा जर हायपोथेसिस असेल तर माझं जे फाइंडिंग आहे तर ते त्याला सुसंगत असायला पाहिजे. त्याला जर सुसंगत नसेल ते तर मग त्याचा काय उपयोग नाही, त्या रिझल्ट चुकीचे आहेत. त्यानंतर काय की जे पण आपण ग्राफ देणार टेबल देणार तर यांना खाली टायटल देणं खूप महत्वाचं आहे. बरेचसे लोक काय करतात ग्राफ वगैरे टाकतात त्याला टायटलच नसतं, त्याच्यामुळे जो वाचणारा लिहिणारा आहे जो वाचणारा आहे तर त्याला कळतच नाही. लिहिणाऱ्यांना त्याला टायटलच दिलं नसेल तर कळणार कसं. समजा आता मी एक टेबल बनवला टेम्परेचर किती आहे आणि नाईट जर किती तास बसतो असं टेबल बनवला आणि त्याला काही टायटलच दिलं नाही, त्याची मेन्शनच केलं नाही मी कुठं टेक्स्टमध्ये, तर लोकांना कळणारच नाही हे टेबल कशासाठी. तर हे खूप महत्वाचं आहे, ह्या गोष्टी आपल्या पेपरमध्ये किंवा आपल्या रिझल्टमध्ये खास करून येणं गरजेचं. त्यानंतर हाऊ आपण डेटा जो दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा कशा फॉर्मॅटमध्ये कसा दाखवतोय आपण हे महत्वाचं आहे, आणि ते डिस्क्राईब करणंही तितकंच महत्वाचं आहे. तर हे झालं रिझल्ट विषयी. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भाग येतो तर त्याला आपण डिस्कशन म्हणतो. आता डिस्कशन का महत्वाचं आहे, तर आपण जे रिझल्ट केले आहेत आपला जो निष्कर्ष आलेला आहे तो निष्कर्ष आपण कसा प्रूव्ह करणार, म्हणजे काय की आधी समजा सलीम अलींनी काम केलेलं आहे किंवा आणखी कोणीतरी काम केलेलं आहे, तर या लोकांचे जे निष्कर्ष होते त्याच्याशी माझा निष्कर्ष सुसंगत आहे का किंवा माझा निष्कर्ष काही वेगळा आहे का किंवा त्यांनी जे केले त्याच्यामध्ये चूक आहे आणि मी जे केले हे बरोबर आहे, हे सांगणं जे आहे हे महत्वाचं आहे डिस्कशनमध्ये. त्याच्यानंतर माझे जे रिझल्ट आहेत ते कसे मी सांगतोय, म्हणजे जे डिस्कशन आहे ते माझ्या डिस्कशनशी माझे रिझल्ट सुसंगत कसे आहेत, आणि दुसऱ्या लोकांनी केलेले जे आहेत ते आयदर माझं जे काम आहे त्याच्याशी सुसंगत आहेत किंवा विसंगत आहेत हे सांगणं गरजेचं आहे आपल्या डिस्कशनमध्ये. ठीक आहे, आणि हे पण सांगणं गरजेचं आहे की मी जे केलेला माझे जे निष्कर्ष आहेत हे जे सायंटिफिक नॉलेज आहे त्याच्यामध्ये ऍडिशन कसे आहे. वरती आपण रिझल्टमध्ये बोललो की माझा रिझल्ट वेगळा कसा आहे इतरांपेक्षा, आणि याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं की माझा रिझल्ट वेगळा आहे आणि तो ही नवीन माहिती सायंटिफिक नॉलेजमध्ये ऍड करतो. त्याच्यानंतर महत्वाचं काय, बरेचसे लोक लिहितात सगळं व्यवस्थित आणि जे सुसंगत नसतं आपल्या स्टडीशी त्याच्याबद्दल पण लिहिलं जातं आणि ते पूर्णपणे चुकीचे. आता समजा मी माझा नाईट जारचा स्टडी आहे आणि उद्या मी म्हणायला लागलो त्या माझ्या स्टडीमध्ये की वुड पेकर पण तिथे दिसतो, तर माझा स्टडी आहे ब्रीडिंग बायोलॉजी नाईट जारची, मी नाईट जारचं विणीचा हंगाम किंवा विण बघायला लागलो कसे, आणि त्याच्यामध्ये जर मी वुड पेकर बद्दल माहिती लिहिली सुतार पक्ष्याबद्दल माहिती लिहिली तर ते पूर्णपणे चुकीचं होईल. किंवा असं काहीतरी मी लिहितोय की ह्या पक्ष्याची अंडी जी आहेत ती गोल नसून चौकोनी आहेत असं जर मी लिहायला लागलो तर हे पूर्णपणे चुकीचे. किंवा वेगवेगळ्या प्रकारची स्पेक्युलेशन करणं गरजेचं, स्पेक्युलेशन न करणं गरजेचं आहे. उद्या समजा मी म्हणायला लागलो की 50 डिग्री टेम्परेचर जर झालं तर हे नाईट जारची अंडी जी आहेत ते ऑटोमॅटिक त्यातनं पिल्लं बाहेर निघतील, तर अशा प्रकारचे कोणतेही क्लेम आपण करायचे नाहीत त्याच्यामध्ये. हे खूप महत्वाचं आहे, बरेचसे लोक याच्यामध्येच फसतात की असं काहीतरी लिहून टाकतात की ज्याचा आपल्या स्टडीशी काही संबंध नसतो त्यामुळे पेपर जिंकतो. आणि सर्वात महत्वाचं शेवटी काय आहे की कुठलाही स्टडी हा कधीही कम्प्लीट नसतो, त्याला आणखी स्कोप शिल्लक राहतो. तर आपल्या स्टडीला फर्दर फ्युचर स्कोप काय आहे हे पण मेन्शन करणं गरजेचं आहे. कारण मी आज इथे या कंडिशनमध्ये स्टडी केला नॉट नेसेसरी की हा फुल स्टॉप आहे या स्टडीचा, आणखी याच्यावरती फर्दर इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं, फर्दर स्टडी होऊ शकतं. हे झालं डिस्कशन बद्दल. नंतर काय आहे आपल्याला बघायचं आहे की रेफरन्सेस. रेफरन्सेस खूप महत्वाचे आहेत. लोक बरेचसे रेफरन्सेस बद्दल बोलत नाहीत आणि रेफरन्सेस बद्दल लिहित नाहीत किंवा हे करतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. कारण जो पेपर रिव्ह्यू करणार आहे त्याला संदर्भ सापडत नाही, कारण तुम्ही जे म्हणताय त्याला सायंटिफिक पुरावा काय. म्हणून मागे जे आपण पब्लिक जे लिटरेचर रिव्ह्यू जे बद्दल जे बोललो होतो त्याच्यामध्ये किंवा डिस्कशनमध्ये तुम्ही जे सपोर्टिंग इव्हिडन्स देता जे दुसऱ्या लोकांनी केलेलं काम आहे तुमचं काम कसं सुसंगत किंवा विसंगत आहेत याचे जे इव्हिडन्सेस आहेत ते इव्हिडन्सेस इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि
दुसऱ्या लोकांनी जे काम केलेलं आहे त्याला अक्नॉलेज करणंही गरजेचं आहे. बरेचसे लोक काय करतात की सगळं लिहितात पण रेफरन्सेस टाकत नाही, त्याच्यामुळे पेपर रिजेक्ट होतो. किंवा दुसऱ्यांनी केलेलं काम या व्यक्तीनं स्वतःचा स्टडी करण्यापूर्वी रेफर केलेलं आहे का नाही हे कळत नाही, आणि हे न कळल्यामुळे बरेच वेळा पेपर रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यानंतर काय की तुम्ही जो केलेला एक्सपेरिमेंट आहे त्यातनं कॉमन नॉलेज सोडून दुसरं काय आहे का, जे असेल तर ते दुसऱ्या लोकांनी केलेलं असेल तर त्याचं सायटेशन होणं गरजेचं आहे किंवा ते आपल्या रेफरन्सेसमध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर काय महत्वाचं की रेफरन्सेस कसे प्रेझेंट केलेले आहेत आपण, कारण बरेच वेळा काय होतं की दुसऱ्या कोणीतरी एक्सपेरिमेंट केलेला असतो आणि आपण लिहितो की आपला एक्सपेरिमेंट असा आणि चुकून आपण रेफरन्स द्यायचा लिहून राहून जातो आणि त्याच्यामुळे होतं का ते प्लॅगरिझम किंवा त्याला मराठीत वर्ड प्रॉपर मला सांगता येत नाही आता सध्या तरी, किंवा चौर्यकर्म पण असं म्हटलं जातं त्याला, लेखांचं चौर्यकर्म केलं जातं. तर ते तसं होऊ नये याच्यासाठी वेगवेगळे रेफरन्सेस जे आहेत ते रेफरन्सेस आणणं गरजेचं आहे. रेफरन्स कसे आपण मेन्शन करतो टेक्स्टमध्ये ही तितकंच महत्वाचं आहे, तेच रेफरन्सेस खाली यायला पाहिजेत. बरेच वेळा काय होतं की लोक रेफरन्सेस वरती टेक्स्ट मध्ये दिले असतात, म्हणजे लेखात तुमच्या रेफरन्सेस आहेत आणि खाली रेफरन्स सेक्शन मध्ये एकही रेफरन्स नसतो तो, मग ती विसंगती होती, ती विसंगती होऊ नये हे गरजेचं असतं. आणखी एक महत्वाचं आहे आणि आजकालच्या पेपरमध्ये आजकालच्या जर्नल्स आणि पेपर पब्लिकेशन मध्ये हे खूप महत्वाचं आहे की जे रेफरन्सेस सापडूच शकत नाहीत ते रेफरन्सेस टाकू नयेत. बरेच वेळा काय होतं की आपल्याकडे जे काही लोक पेपर पब्लिश करतात त्यांचा रेफरन्स दिलेला असतो कुठल्या तरी रशियन लँग्वेज मधला किंवा जर्मन लँग्वेज मधला आणि कुठलं तरी जर्नल शोधून काढलेलं असतं, त्यातनं कळत नाही की बाबा हा रेफरन्स कुठला आहे किंवा मी शोधूच शकत नाही तो रेफरन्स. तर असे रेफरन्स टाकणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि असे रेफरन्स टाकू नये. वरचं मी बोललेलंच आहे की जे रेफरन्सेस आपण टेक्स्टमध्ये लिहिलेले आहेत ते इथे येणं गरजेचं आहे, किंवा वरती खाली आपण रेफरन्स मध्ये खूप जास्त संदर्भ देतो पण त्यातला एकही रेफरन्स वरती आपल्या लेखामध्ये नसतो, तर असं होऊन असं झालं तर परत प्रॉब्लेम येतो जे रिव्ह्यू करणार असतो येतो त्याला. आता इथिकल इश्यू बद्दल आपण मगाशी बोललेलो आहे पण याच्यामध्ये हे महत्वाचे इथिकल इश्यू आपण हे करणं गरजेचं आहे. डिस्क्लोजर ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय की समजा 10 माणसं एकाच विषयावर काम करत असतील तर आपला पेपर जर त्याच माणसांकडे जर काम करणाऱ्या माणसांकडे समजा जर गेला तर आणि आपला त्यांचं वाद असेल तर त्याचं डिस्क्लोजर करणं गरजेचं आहे. बरेचसे पेपर आता विचारतात की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तुमचा असेल तर आधीच सांगा म्हणून. बरेच असू शकतं काही बरेच वेळा तुमचं जे फंडिंग आहे तर ते अशा लोकांनी दिलेलं असतं की त्यांचा काहीतरी इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. म्हणजे समजा आहे एक कुठेतरी मायनिंग होणार आहे आणि तिथल्या स्टडी मी करतोय बर्ड्सचा आणि त्याच लोकांनी मला मायनिंग करणाऱ्या लोकांनी पैसे दिलेले आहेत, त्यामुळे जर मला पैसे दिलेले असतील तर ते मी त्यांच्या विरुद्ध लिहू शकत नाही. पण हे मेन्शन करणं गरजेचं आहे पेपरमध्ये जर तसं काही सिच्युएशन असेल तर. अदरवाईज मग काय होतं की त्यांच्या त्या मायनिंग करणारे जे लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनाचा त्यांचा फायदा व्हावा म्हणून जर मी पेपर लिहिला तर तो सायंटिफिक नॉलेजला हार्म करणार आहे, म्हणून डिस्क्लोजर ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर लिहिले अवॉइड प्लॅगरिझम. प्लॅगरिझम हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता बरेचसे लोक काय करतात कॉपी करतात पेस्ट करतात कॉपी करतात पेस्ट करतात, त्यामुळे होतं काय की स्वतःचा ओरिजिनल रिसर्च असा काही नसतो, दुसऱ्याने केलेलं जे आहे तोच रिसर्च आपला आहे असं म्हणून हे करतात. पण आजकाल काय निघालंय की सगळे जे जर्नल आहेत तर ते काय करतात की त्यांच्याकडे प्लॅगरिझम चेकचं सॉफ्टवेअर असतं किंवा त्यांच्याकडे सेटअप असतो की जिथे ते चेक करतात की आपण केलेलं काम जे आहे ते आपलं ओरिजिनल आहे का. आता प्लॅगरिझम मध्ये पण वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळं असतं. तुम्ही 100% मधलं जर समजा तुमचं 90 किंवा 85% जर प्लॅगरिझम असेल तर तुम्ही संपला, म्हणजे तुमचं पेपर पब्लिश होणार नाही, तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं जातं. प्लॅगरिझम म्हणजे काय की जे दुसऱ्यांनी केलेलं काम आहे ते आपलं सांगणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपल्याला आपली लिखाण शैली बदलावी लागते, आपल्याला प्रॉपर रेफरन्सेस द्यावे लागतात. आपण जर तसं केलं तर हे प्लॅगरिझमचा जो हे आहे किंवा चौर्यकर्म जे आहे ते आपण अवॉइड करू शकतो. तर ते मोस्टली अवॉइड करणं गरजेचं आहे. आपल्या भाषेत लिहा म्हणजे काय होतं की प्लॅगरिझमचा प्रॉब्लेम येतो.
फंडिंग एजन्सी जी आहे त्यांना एक्नॉलेज करणं खूप महत्वाचं आहे. बरेचसे लोक फंडिंग एजन्सीला एक्नॉलेज करत नाहीत, कारण त्यांनी जर आपल्याला पैसे दिलेले आहेत तर त्यांचं एक्नॉलेजमेंट करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या मदतीमुळे आपण हा स्टडी करू शकलेला आहे. इमेज मॅन्युप्युलेशन, बर, इमेज मॅन्युप्युलेशन म्हणजे खास करून लॅबमध्ये जे मायक्रोस्कोप खाली वगैरे फोटोग्राफ काढलेले जातात त्याच्यासाठी गाईडलाईन्स असतात, तर त्या गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे. एक सर्टन लिमिट पर्यंत आपण मॅन्युप्युलेशन इमेजमध्ये करू शकतो, पण खूप जास्त करू शकत नाही. म्हणजे जे अस्तित्वातच नाही ते जर आपण फॅब्रिकेट करायचा प्रयत्न केला फोटोशॉपमध्ये तर ते चुकीचं आहे, ते फाइंड आउट करता येतं सहजासहजी, पण ते आपण करू नये. आणि बरेचसे जर्नल त्याच्या गाईडलाईन्स देतात की तुम्ही कुठपर्यंत अशा गोष्टी करू शकता, तर त्या गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत मी मगाशी म्हटलो होतं की ऑनलाईन सप्लिमेंटल डेटा जो आहे, आजकाल पूर्ण डेटा सेटच विचारतात. म्हणजे तुम्ही डेटा कसा कलेक्ट केला गेला रॉ डेटा मागतात. त्याचं कारण असं आहे की बरेच वेळा लक्षात आलेलं आहे की लोक फॅब्रिकेट करतात डेटा आणि हे करतात, म्हणून ते ओरिजिनल डेटा सेट मागतात किंवा त्याला सप्लिमेंटल इन्फॉर्मेशन म्हणतात. कारण असं आहे की समजा मी जो केलेला एक्सपेरिमेंट आहे हा जर दुसऱ्या कोणी केला तो सेम एक्सपेरिमेंट, तर तो सेम एक्सपेरिमेंट करून सेम रिझल्ट येणं गरजेचं आहे. म्हणून हा डेटा सेट आपण जर टाकला तर कोणी रिव्ह्युअर असेल, कोणी दुसरा माणूस असेल, तर तो फाइंड आउट करू शकतो की बाबा कसं याने एक्सपेरिमेंट केला आणि कसं याचे रिझल्ट आले आणि माझ्या याचे रिझल्ट कसे काही वेगळे आहेत ते हे बघता येईल. त्याच्यानंतर काय आहे की इथे खाली एक लिंक दिलेली आहे, तर इथे गाईडलाईन्स दिलेले आहेत पब्लिशिंग इथिक्स काय आहेत त्याच्या, तर त्या तुम्ही फॉलो करू शकता. प्रत्येक जर्नलची स्वतःची वेगळी गाईडलाईन्स असते, ती फॉलो करणं गरजेचं असतं. तर हे इथिकल इश्यूज आहेत. स्टाईल अँड लँग्वेज, प्रत्येक जर्नलची एक विशिष्ट स्टाईल असते, सिक्वेन्स असतो, तो सिक्वेन्स फॉलो करणं गरजेचं आहे. खास करून रेफरन्सेस कसे लिहावे हे प्रत्येक जर्नलचं एक वेगळं हे असतं, स्टाईल असतं, तर ती फॉलो करणं गरजेचं असतं आपल्याला. ती जर आपण फॉलो केली तर मग आपलं पब्लिकेशन जे आहे जरा सुकर होतं, कारण त्या जर्नलवाल्यांना पण जास्त त्रास होत नाही. तुमचे जे रेफरन्सेस आहेत किंवा काय बाकीच्या गोष्टी आहेत त्या जर त्यांच्या फॉर्मॅटमध्ये असतील तर ते प्रोसेस करणं सोपं जातं. सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्लिश आपली स्वतःची मातृभाषा नाही आहे, त्यामुळे आपण कमी असतो इंग्लिश मध्ये. तर त्याच्यासाठी आपण महत्वाचं काय आहे की ज्याला इंग्लिश चांगला आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही जे लिहिलेलं आहे तर ते त्याला रिव्ह्यू करायला द्यायचं. लँग्वेज कशी आहे ती सुधारायला द्यायची, कारण हे जर केलं आपण पहिल्यांदाच तर मग बरं पडतं. बरं, आता मी पण बरेचशा याचा रिव्ह्यूअर आहे जर्नलचा, तर पेपर आमच्या समोर जेव्हा येतो तेव्हा इतकं ते घाणेरडं असतं लिहिलेलं की ती करेक्ट करणं शक्य नसतं. तुम्हाला काय म्हणायचं हे आमच्यापर्यंत जर पोहोचत नसेल तर ते ऍक्सेप्ट कसं काय करणार, हा मोठा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याच्याकडे जायचं, लाज मानायची नाही, त्याच्याकडनं इंग्लिश करेक्ट करून घ्यायचं आणि मग आपला पेपर आपण सबमिट करायचा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गोष्ट काय आहे की आपण वेगवेगळ्या ह्याचे जे पेपर्स आहेत ते वाचणं गरजेचं आहे. जितकं आपण तुम्ही वाचाल आणि वेगवेगळे जर्नल मधले वेगवेगळे पेपर वाचाल तर मग तुम्हाला त्याचा ढाचा कळतो की कसं कसं प्रत्येक जर्नलचा वेगळा ढाचा आहे. आणि त्या जर तुम्ही त्या स्टाईल किंवा ती लँग्वेज जर ती फॉलो केली तर ते पब्लिकेशन खूप सोपं होऊन जातं. हे स्टाईल आणि लँग्वेज खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. सबमिशन, आता कसं सबमिशन करायचं आर्टिकलचं, प्रत्येकाची गाईडलाईन मी बोललेलो आहे. जर्नल खूप केअरफुली सिलेक्ट करावं लागतं, कारण जर जर्नल आपण सिलेक्ट केलं नाही केअरफुली तर मग तिथं पब्लिकेशनच होणं अवघड असतं. उद्या समजा एक जर्नल आहे की जिथे सस्तन प्राण्यांचे पेपर पब्लिश होतात आणि मी जर माझा बर्डचा पेपर तिथं पाठवला तर तो रिजेक्टच होणार. त्यामुळे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, त्या जर्नलचा एम काय आहे, स्कोप काय आहे, त्याचे काय काय कशा गोष्टी पब्लिश केल्या जातात ही आधी माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि ते अवेलेबल असतं त्या जर्नलच्या तुम्ही वेबसाईटवर गेलात. दुसरं महत्वाचं काय की तुमचं टार्गेट ऑडियन्स काय आहे आणि तुमचं कामाची प्रत काय आहे ही खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही समजा तुमच्या कामाची प्रत ही आपल्या इंडियन ऑडियन्ससाठी असेल आणि तुम्ही जर का युरोपियन जर्नलमध्ये पब्लिश करायला गेला तर तिथला ऑडियन्स वेगळा असतो, इथला ऑडियन्स वेगळा आहे. त्यामुळे तुमचं ऑडियन्स कुठला आहे आणि तुमच्या कामाची प्रत काय आहे याच्यावरती ठरवायचं की तुम्ही कुठं सबमिट करायला पाहिजे, कारण याच्यामुळेच तुमचा पेपर ऍक्सेप्ट होणार का रिजेक्ट होणार हे ठरत. गाईडलाईन्स फॉलो करायचे आहेत, खास करून ऑथरसाठी ते बऱ्याच वेळा चांगल्या गाईडलाईन देतात. स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिलेली असते, सोपं असतं, ते टीडीएस असतं, सोपं असतं, तर तुम्ही निश्चितच ते फॉलो करू शकता आणि सबमिशनची प्रोसेस तरी तुमची स्मूथ होऊ शकते. आणि एडिटर जो आहे तर त्याचा जो जॉब आहे तो खूप इझी होतो.
मग त्याची प्रोसेस मी सांगतो कसं असते आणि कसं जर्नल तुमचा पेपर रिजेक्ट किंवा सिलेक्ट कसा केला जातो याच्याबद्दल मी आणखी सांगेन तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं, बरीच लोक एकच आर्टिकल चार पाच जर्नलमध्ये सबमिट एकाच वेळी करून टाकतात. त्यांना काय वाटतं तेव्हा चार पाच जर्नलमध्ये केलं तर कुठल्या तरी एका जर्नलमध्ये तरी आरामात सबमिट हे होऊन जाईल, ऍक्सेप्ट होऊन जाईल. तसं होत नाही, कारण बरेचसे सब्जेक्ट एक्सपर्ट जे असतात ते मल्टिपल जर्नलला रिव्ह्युअर म्हणून असतात. मग तुम्ही एकच पेपर चार जर्नलमध्ये जर टाकला तर तो सहजासहजी लक्षात येतं की हा माणूस असं असं करतोय आणि मग ते ऍक्सेप्ट केलं जातं. दोन एक एक्झाम्पल सांगतो. मी जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरलिस्टी सोसायटी जे आहे त्याचंही रिव्ह्युअर आहे. तर आमच्याकडे एक पेपर आला होता, तर पेपर वाचला मी आणि थोडी दिवसांनी आणखी एका जर्नलकडनं सेमच पेपर आला आणि मग लक्षात आलं की ती ऑथर जो होता आता कॉलेजमधला मुलगा होता, त्याला ती जाणीव नव्हती या गोष्टीची की असं करू नये म्हणून. मग आम्ही असं ठरवलं की त्या मुलाला कम्युनिकेट करायचं आणि त्या मुलाला कम्युनिकेट करून सांगितलं की बाबा तू असं करू नकोस, तुला आयदर या जर्नलमध्ये सबमिट करणार तर त्या जर्नलमध्ये सबमिट कर, कारण तू चार जर्नलमध्ये जर सबमिट केलास तर कुठल्याच जर्नलमध्ये तुझं पब्लिश होणार नाही. तर ही गोष्ट आम्ही त्याला कळवली. पण बरेच वेळा असं होत नाही, बरेच वेळा जर्नल अशी तजदी घेत नाहीत, ते डायरेक्ट रिजेक्ट करून टाकतात पेपर. त्यामुळे एका वेळी एकाच जर्नलमध्ये पेपरचं सबमिशन करायचं हे खूप महत्वाचं आहे आणि लक्षात ठेवायचं. प्रोसेस कशी असते सांगतो आता मी. कसं होतं की पेपर सबमिट केला जातो, ऑनलाईन असेल तुमचा ऑनलाईन पेपर सबमिट केला जातो, त्यानंतर ते जर्नल जे असतं ते तुम्हाला कन्फर्मेशनची रिसीट पाठवतं. म्हणजे आम्हाला पेपर मिळाला, ही कन्फर्मेशनची रिसीट म्हणजे ऍक्सेप्टन्सची रिसीट नाही आहे, ही कन्फर्मेशनची रिसीट आहे की आम्हाला पेपर मिळाला. त्यानंतर ते एडिटरकडे जातं, एडिटर डिसाईड करतो रिजेक्शन किंवा रिव्ह्यूला पाठवायचं. आता इथे एडिटरचा खूप मोठा रोल असतो. एडिटर काय करतो ते मी सांगतो तुम्हाला. एडिटर सर्वात महत्वाचं म्हणजे टायटल वाचतो, ऍब्स्ट्रॅक्ट वाचतो, तुमचं जे इंट्रोडक्शन आहे त्यातला शेवटचा पॅराग्राफ वाचतो, मेथडॉलॉजी जी आहे त्याचा पहिला पॅराग्राफ वाचतो तो, आणि डिस्कशन रिझल्ट बघत नाही तो, डिस्कशन बघतो. डिस्कशन मधला पहिला आणि शेवटचा पॅराग्राफ वाचतो. ते वाचल्यावर त्याला कळतं की त्या पेपरची लायकी काय आहे, आणि मग तो डिसाईड करतो की हा रिव्ह्यूला पाठवायचा का रिजेक्ट करायचा. त्यामुळे बरेच वेळा एडिटरनेच डायरेक्ट रिजेक्ट करून टाकतो तुमची पेपर, तो रिव्ह्यूला जातच नाही. त्याच्यानंतरची स्टेप काय, समजा तुम्ही सगळं व्यवस्थित चांगलं लिहिलेलं आहे, मग तो एडिटर रिव्ह्यूला पाठवतो. मग त्या रिव्ह्यूचं पॅनल असतं मोठं, तर तो त्या पॅनलमधले जे एक्सपर्ट लोक आहेत कोण, तर ते एक्सपर्ट लोक फाइंड आउट करतो आणि त्यांना मग ते रिव्ह्युअर असाईन करतो, त्यांना ते पेपर पाठवतो. मग त्या रिव्ह्युअरला पेपर पाठवल्यानंतर रिव्ह्युअरकडे किती टाइम आहे त्याच्यावर तो रिव्ह्युअर डिसाईड करतो की ऍक्सेप्ट करायचं, इन्व्हाइट ऍक्सेप्ट करायचं का नाही, म्हणजे पेपर तो रिव्ह्यू करू शकतो का नाही हे कळवतो. समजा आता त्यानं हे केलं, ठरवलं की हे करायचं आहे, मी रिव्ह्यू करू शकतो, तर मग तो रिव्ह्यू कम्प्लीट करतो, म्हणजे तो वाचतो आणि ठरवतो. मग त्या तीन गोष्टी होतात, एक तर तो सांगतो की पेपर रिवाईज करा, एक सांगतो ऍक्सेप्ट करायचा किंवा रिजेक्ट करायचा. मग ह्या तिन्हीपैकी कुठलीही गोष्ट होऊ दे त्याचं नोटिफिकेशन ऑथरला पाठवलं जातं. जर रिजेक्ट असेल तर संपलंच, ते रिजेक्ट ऑलरेडी केलेलं आहे. पण आता जर समजा रिवाईज किंवा ऍक्सेप्ट असेल तर ते नोटिफिकेशन ऑथरला जातं, मग तो आयदर रिवाईज केला जातो किंवा ऍक्सेप्ट असेल तर त्याला ऍक्सेप्टन्स कळवला जातो. समजा त्याला रिवाईज करायला सांगितलं तर परत काय होतं की रिव्हिजन रिसीव्ह, म्हणजे जो आपण पेपर आपल्याला रिवाईज करायचा तो आपण रिवाईज करतो आणि तो रिवाईज पेपर परत सबमिट करतो जर्नलला. ते रिव्हिजन जर्नलला रिसीव्ह केलं, आयदर ते रिसीव्ह करतात, ते परत रिव्ह्यू करतात, ते रिव्हिजन चेक म्हणजे परत रिव्ह्यू केला जातो. मग ऍक्सेप्टन्स आहे किंवा रिजेक्ट आहे ते कळवलं जातं आणि ऍक्सेप्ट झाल्यानंतर पेपर सेंड टू पब्लिशर, म्हणजे हा पेपर मग पब्लिकेशनसाठी पुढे जातो. ही अशी मोठी प्रोसेस असते. त्यामुळं बरेच वेळा काय होतं की जर्नल मध्ये जेव्हा तुम्ही पेपर सबमिट करता तेव्हा तो पेपर 3 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत एवढा कालावधी लागू शकतो. आणि याच्यामध्ये समजा जर काही प्रॉब्लेम आले, काही इश्यू असतील, रिव्ह्युअर ऍग्री होत नसेल, तर तो स्ट्रेच केला जातो. काही काही वेळेस चांगले जर जर्नल असतील तर कदाचित 1.5 वर्ष 2 वर्ष इतकाही कालावधी लागू शकतो. तर ही ओव्हरऑल पीयर रिव्ह्यूची प्रोसेस कशी आहे ही मी तुम्हाला सांगितलं. एकदम प्रोसेस कशी होते, जर्नलमध्ये कसं सबमिशन होताना कसं केलं जातं याच्याविषयी ही माहिती होती. ठीक आहे, आता एक छोटस माझं ऑब्झर्वेशन कसं मी पब्लिश केलं याच्याविषयी तुम्हाला सांगेन. तुम्हाला इंटरेस्टिंग सिक्वेन्स दिसेल. तर पहिल्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय की हा चिमणा आहे, इथे बसलेला आहे आणि इथे एक छोटस होल आहे, तर त्याच्यामध्ये नेस्ट होतो. या चिमण्यानं काय केलं, हा चिमणा आत गेला नेस्टमध्ये आणि त्यातनं अंड चोचीत धरून
वर आणलं बाहेर, इथं असं एका विहिरीच्या कट्ट्यावर ठेवलं, ही विहिरीची भिंत आहे, ही विहिरीच्या कट्ट्यावर ठेवलं आणि विहिरीच्या कट्ट्यावर ठेवल्यानंतर ते अंड फोडलं. आणि गंमत काय झाली की ते अंड फोडल्यानंतर हा चिमणा उडून गेला. आणि इथे सिनेरी स्टिक नावाचा पक्षी आहे, हा छोटासा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला थोडासा दाखवतो व्हिडिओ. आणि हे खूप गरजेचं आहे हा हा बघणं. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली दिसत नाही आहे, पण तुम्ही जर बघितलं त्याच्या चोचीत आपल्याला असा तुकडा दिसतो, कारण त्या अंडं फोडलेलं होतं, त्यातला असा तुकडा घेऊन तो जो सिनेरी स्टिट आहे किंवा ग्रेट टीट पूर्वीचं नाव, तो उडून गेला. आता हे का फोटोचा सिक्वेन्स मी केलेला आहे, इथे चिमणा आत गेला, पूर्ण सगळे सिक्वेन्स फोटो मिळाले नाहीत आम्हाला, पण चिमणा आत गेला, अंड बाहेर आणलं, अंड फोडलं आणि ग्रेट टीट पण आला आणि सिनेरी स्टिट पण आला आणि त्यानं पण ते अंड जे फोडलेलं होतं त्यातल्या काहीतरी गोष्टी खाल्ल्या आणि तो पळून गेला. ठीक आहे, आता हे सिम्पल ऑब्झर्वेशन आहे. तर हे ऑब्झर्वेशन जरी सिम्पल असलं तरी याच्या मागे एक घटना घडलेली होती. आणि ती घटना काय होती तर ती थोडीशी मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा मी पेपर कसा तयार केला याच्याविषयी सांगतो. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे ते पहिल्यांदा बघूया आपण. ह्या घटनेत ही छोटीशी घटना मी तुम्हाला सांगितली, याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते सांगतो. आता याच्यामध्ये काय की डेट काय होती त्या दिवशीची, टाइम काय होता, ते लोकेशन, जीपीएस लोकेशन त्या जागेचं, त्यानंतर आणखी काय इन्फॉर्मेशन की तिथं आणखी कोणते पक्षी वगैरे होते का, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इन्सिडेंट काय झाला. आता मी तुम्हाला छोटा शॉर्ट मध्ये इन्सिडेंट सांगितला की पक्षी नर आत गेला, त्यानं अंड बाहेर काढलं, फोडलं, उडून गेला तो, ग्रेट इट आला, त्यानं अंड्यातलं काही खाल्लं आणि उडून गेलं. पण आता माझ्याकडे काही इव्हिडन्स आहे याचा, माझ्याकडे फोटोग्राफिक रेकॉर्ड आहे, माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्ड आहे, तर हा माझ्याकडे एक पहिला प्रूफ आला. त्यानंतर मी लिटरेचर सर्वे करायला सुरुवात केलं की काय भानगड आहे की असं कसं काय अंड फोडलं, कसं का फोडलं असेल त्यांना. त्यामुळे मी लिटरेचर सर्वे केला आणि फाइंड आउट केलं की अहो काय कारण आहे. तर मला लक्षात आलं की नर किंवा मादी दोन्ही पक्षी अंडी फोडू शकतात, त्याला कारण असतात. त्यामध्ये लॉजिक लावलं, तर लिटरेचर सर्वे केल्यानंतर मला असं कळालं की दुसऱ्या म्हणजे समजा एक नर असेल आणि मादी असेल, त्यांनी घरटे केले. आता समजा हा नर जो आहे तो मेला कुठल्यातरी कारणानं, किंवा दुसरा एक जास्त अग्रेसिव्ह नर आला आणि त्याने या नराला हकलून लावलं, तर तो काय करणार. आपण सगळेजण डिस्कवरी चॅनल बघतो, त्यामध्ये सिंहाचं आपल्याला असतं की समजा सिंह आहे आणि सिंह दुसऱ्या सिंहानं एका बलवान सिंहानं दुसऱ्या एका साध्या सिंहाच्या ह्याच्यावरती हल्ला केला, ग्रुपवरती हल्ला केला आणि त्या नराला पळवून लावलं जो ओरिजिनल नर होता त्याला. आणि मग तो काय करतो की तो आपली आपली जी पिल्लं नाही आहेत त्या सगळ्या पिल्लांना मारून टाकतो. तसं पक्ष्यांमध्ये पण असतं. तर त्या मला हे फाइंड आउट मी जेव्हा लिटरेचर सर्वे केला तेव्हा मला हे कळालं की असं पक्ष्यांमध्ये पण असतं आणि चिमणीमध्ये पण असं दिसतं की दुसरा नर येऊन अशी अंडी फोडू शकतो. मग मी लॉजिक लावलं की काय झालं असेल माझ्या केसमध्ये, की हा जो मी चिमणा बघतोय हा चिमणानं त्या पूर्वीच्या चिमण्याला एकतर हकलून लावला असेल किंवा तो पूर्वीचा चिमणा मेला असेल म्हणून त्यानं टेक ओव्हर केलं हे नेस्ट, म्हणजे नव्या चिमण्याने हे नेस्ट टेक ओव्हर केलं. मग मी आणखी जेव्हा लिटरेचर सर्वे केला तेव्हा मला असे तीन चार आणखी रेफरन्सेस मिळाले, खास करून एक फ्रान्समधनं स्टडी होता त्याचा रेफरन्स मिळाला. मग त्याचे जे लेखक होते त्यांना मी ईमेल लिहिला आणि मला मी म्हटलं की मला तुमच्या पेपरचं माझ्याकडे ऍबस्ट्रॅक्ट आहे आणि माझं असं असं ऑब्झर्वेशन आहे आणि मला हे पब्लिश करायचं, तुमचा जर पेपर मला मिळाला तर मला फायदा होईल हे लिहिण्यामध्ये. मग त्यांनी मला पेपर पण त्यांचा पाठवला, मग ते मी वाचलं, तर त्याच्यामध्ये मला आणखी माहिती मिळाली. कॅनिबलिझम आपण ज्याला म्हणतो की ते आपल्याच पिल्लांना मारतात किंवा आपल्या भाई बंधांना मारतात, तर अशा प्रकारचे भरपूर रेफरन्स मिळाले मला. ते रेफरन्स मिळाल्यानंतर मी ते एक लॉजिकल सिक्वेन्स मध्ये त्याला मांडलं आणि त्याच्यानंतर काय मी एवढं सगळं केल्यानंतर हे पण मेन्शन केलं की या पर्टिक्युलर ऍस्पेक्ट वरती चिमणी खास करून एकदम कॉमन पक्षी आहे, भरपूर स्टडी झालेला आहे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर, पण या ऍस्पेक्ट वरती कमी स्टडी झालेला आहे. हे पण मी मेन्शन केलं, रेफरन्सेस टाकले आणि अक्नॉलेजमेंट पण टाकले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग मी इंडियन बर्ड्स नावाचं जे जर्नल आहे त्या जर्नलमध्ये हे माझं शॉर्ट ऑब्झर्वेशन टाकलं. आणि इथे बघा टायटल आपण वाचूया, आता इन्फंटिसाइड किंवा कंसात लिहिले एक डिस्ट्रक्शन बाय मेल हाऊस स्पॅरो अँड ग्रेट टीट, तेव्हा त्याचं नाव ग्रेट टीट, आता सिनेरियस टीट नाव झालेलं आहे, फीडिंग ऑन द सेम एग. याच्यामध्ये दोन ऑथर आहेत, एक सचिन अनपट म्हणून माझा विद्यार्थी होता तो आणि मी, असं आम्ही दोघ जणांनी ते ऑब्झर्व केलेलं होतं आणि ते ऑब्झर्व करून आम्ही लिहिलेलं होतं. मग याच्यामध्ये लिहिले बघा इथं तारीख किती, 2011 साली बोरबन नावाचं अहमदनगर मधलं हे होतं, विलेज होतं, तिथं बघितलं.
जिथे आणखी हे लिहिलेलं आहे की 20 वेगवेगळ्या जातींचे पक्षी बटरफ्लाईज वगैरे आम्हाला दिसले. मग त्याच्यानंतर काय झालं की आम्हाला चिमण्या उरडत होत्या म्हणून कळालं की बाबा काहीतरी घटना घडते, म्हणून आम्ही फोटो काढला. ह्या चिमण्या मग घरट्यामध्ये गेला, घरट्यातलं अंड बाहेर काढलं, फोडलं, ते त्यानं फोडून उडून गेला. त्याच्यानंतर तो सिनेरेस्टीट आला, त्यानं त्याचं खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग मी इथे जर हा सेक्शन जर तुम्ही बघितला तर दुसऱ्या लोकांनी जे काम केलेलं आहे तर त्याच्याविषयी बोललेलं आहे. आणि त्यानंतर मग मी लॉजिक दिलेलं आहे, त्या लॉजिकवरनं मग हे डिसाईड केलं की बाबा हा इन्सिडेंट घडलेला आहे आणि हा इन्सिडेंट फार कमी लोकांनी डॉक्युमेंट केलेला आहे आणि आम्ही आज पहिल्यांदा आपल्या इथं डॉक्युमेंट करतो. आणि मग इंटरस्पेसिफिक किंवा इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन बर्ड्समध्ये काय होतात आणि त्याची तो इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि त्याचे फर्दर स्टडी करणं का गरजेचं आहे आणि त्याचं इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स काय आहे हे सगळं याच्यामधनं या गोष्टीमधनं आम्ही पुढे केलं. तर ह्या इन्सिडेंट होऊन हे पब्लिश करायला जवळजवळ आम्हाला 6 महिने ते 8 महिने लागले. तर तुम्ही असे तुमचे बरेचसे जे छोटे छोटे ऑब्झर्वेशन आहेत तर हे छोटे छोटे ऑब्झर्वेशन तुम्ही मांडू शकता आणि त्याला एक सायंटिफिक रिझनिंग देऊ शकता, लिटरेचर रिव्ह्यू करू शकता आणि तुमचे जे पब्लिकेशन तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे हे निश्चितपणे पब्लिश होऊ शकतं. ठीक आहे, हेच थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता महत्वाचं म्हणजे काय की मी जे हे प्रेझेंटेशन तयार केलं हे प्रेझेंटेशन हे वेगवेगळ्या प्रकारचे जे फोरम आहेत त्याच्यावर मी माहिती घेतली. आता याच्यामध्ये लिहिले होता एल्सवियर सिग्निफिकंट पोर्शन वेअर अडॉप्टेड फ्रॉम 2005 एल्सवियर प्रेझेंटेशन. तर एल्सवियर नावाचं जे जर्नल आहे त्यांचं एक प्रेझेंटेशन होतं, त्या प्रेझेंटेशनवरनं मी बऱ्याचशा गोष्टी या प्रेझेंटेशनमध्ये टाकलेल्या आहेत. त्यानंतर आणखी काय ऍडिशनल काही मटेरियल जे मला लागलं होतं या प्रेझेंटेशनसाठी ते जर्नल डेव्हलपमेंट मधनं घेतलेले, ऑथरसाठी जे गाईडलाईन दिले त्याच्यातनं घेतलेले आहेत. त्यानंतर खाली एक मी लिंक पण दिलेली आहे, ऑथरशिप स्किल मॉड्यूल आहे, हाऊ टू राईट अँड पब्लिश सायंटिफिक पेपर, त्याच्यावरनं पण काही यातली माहिती घेतलेली आहे. हे सांगणं गरजेचं काय आहे की आपण कुठलीही गोष्ट जेव्हा तयार करतो भले तो पेपर असो किंवा प्रेझेंटेशन असो तर आपण सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस सांगणं गरजेचं आहे. तर हे थोडक्यात मी हे करतो, माझं प्रेझेंटेशन आता ऑलमोस्ट संपलेलं आहे. धन्यवाद आपण सगळ्यांनी ऐकल्याबद्दल आणि मला असं वाटतं की आपण आता तुमचे जे प्रश्न असतील तर ते प्रश्न पाहूया, म्हणजे मग आपण जास्तीत जास्त वेळ तुमची जे शंका आहेत त्याचं निरसन करण्यात येतील किंवा या प्रेझेंटेशन मधली एखादी गोष्ट तुम्हाला कळाली नसेल तर ती पण मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. धन्यवाद वडतकर सर, डॉक्टर वडतकर. आपण आता मला वाटते प्रश्न घ्यायला काय हरकत नाही. अगदी बरोबर, धन्यवाद डॉक्टर गिरीश जाठा. आज आपण हा जो आपला विषय मांडला तो अगदी आपल्या पक्षी मित्रांना उपयोगी पडेल अशा पद्धतीनं सोप्या भाषेत आपण हे सगळं सायंटिफिक पेपर कसे पब्लिश करावे या संदर्भात मांडलं. आपण आता पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे क्वेश्चन आन्सर घेऊया. तर मी त्यांचे हँडरेज आहेत त्यांना एकेकाला आपण संधी देऊया, म्हणजे होणार नाही. तर एक सांगतो की महाराष्ट्र पक्षीमित्र जी आपली ऑर्गनायझेशन आहे तर त्याचं एक महाराष्ट्र पक्षीमित्र नावाचं एक, त्यामध्ये पण आपले महाराष्ट्रातले जे पक्षीमित्र आहेत ते मराठीमध्ये लिहिणारे मोस्टली आहेत, ते पण आपले अनुभव किंवा काही मी वाचतो नेहमी ते तुमच्याकडे असतात, यामध्ये पण आपण लिहू शकतो. तर धन्यवाद डॉक्टर जठा सर, आपण आता प्रश्नोत्तराकडे जाऊया. हो हो असो, तर आजचा आपला जो विषय होता तो म्हणजे आपली पक्षाची निरीक्षणं असतील ती आपण कुठे आणि कशी प्रकाशित करू शकतात याबद्दल आपल्याला आज बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे जे सहाय्यक संचालक आहेत डॉक्टर गिरीश जठार यांनी अतिशय चांगलं आणि सोप्या भाषेत असं मराठीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. मी महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे डॉक्टर गिरीश जठार यांचा आभार व्यक्त करतो. तसंच आजच्या वेबिनारमध्ये जी 135 लोक जॉईन झाले होते त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आजचा हा वेबिनार इथे संपला. धन्यवाद 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 कॉंग्रॅच्युलेशन जठार सर. धन्यवाद धन्यवाद.